My Lord, we worship you, Lord. We want to thank you, Lord, for your wonderful presence. And thank you, Lord, one more time for bringing all the men of God to us in this online class. Father, you speak to us, you strengthen our faith through your word, and give us the theological knowledge. Father, use us mightily. To build your kingdom in our places, thank you, Father. You bless our dear Pastor Keith and Pastor Dongre. Lord Father, use them today to encourage us and to motivate us. Thank you, Father. In Jesus' name we pray. Amen. Amen. It's now over to Pastor Keith and Brother Dongre. Thank you. Well, it's great to be here again. पुन्हा आपण एकत्रपणे वचनाचा अभ्यास करत आहोत ही किती चांगली गोष्ट आहे वी कम टू द लास्ट बुक इन द बायबल आवर जर्नी थ्रू द बायबल आणि आता आपण पवित्र शास्त्रातील शेवटच्या पुस्तकाकडे येत आहोत अँड इट्स अ व्हेरी एक्साइटिंग बुक आणि हे अत्यंत उत्तेजना देणार आणि अद्भुत असं पुस्तक आहे I'm going to share my screen, and I'll, I'll bring it up. computer <laughs> screen <laughs> I'll show you this just to begin with. This is a little chart about revelation. But really, अनि प्रगति करना चाह उस तक चाह हाँ एक छोटा सा तुम्हीं स्क्रीन पर Because it's in English, but I've I've got the Marathi translation here. अनि यह ठिकानी मराठी अनुवाद देखेला हे

पहिले दुसरे आणि तिसरे योहान ही पत्र देखील लिहिली आणि द द बुक इट्स लायबल आणि पवित्र शास्त्र हे सहासष्ट पुस्तकांचा संस असा आहे आणि या सहासष्ट पुस्तकांमधील सगळ्यात शेवटचं पुस्तक म्हणजे प्रगटीकरण आणि नंबर इन द

अकरा हजार नऊशे पंच्याण्णव शब्द <coughs> आहेत आणि हा सगळा डेटा इंग्रजी व्हर्शन जे आहे किंग जेम्स व्हर्शन त्या बायबल मधील आहे बाय द जॉन लास्ट रिमेनिंग ऑफ द आणि प्रगतीकरणाचा हा ग्रंथ प्रेषित योहानाने लिहिला आहे आणि येशूचे जे बारा शिष्य होते प्रेषित होते त्यातला सगळ्यात शेवटी मरण पावलेला हा येशूचा शिष्य म्हणजे प्रेषित योहान वर्ल्ड रेव्होलशन इट रिअली मीन्स समथिंग विच इज शिच इज रिव्हिल्ड प्रगटीकरण याचा अर्थ पूर्वी जे गुप्त होतं किंवा दडलेलं होतं

भविष्यातील गोष्टी संबंधित पडदा बाजूला करत आहे आणि आम्हाला भविष्यातील गोष्टी या पुस्तकाच्या द्वारे जणू काय दाखवत आहे आणि हा जो प्रेक्षित रुहान होता तो पात्म नावाच्या बेटावर जणू काय नजर कैदेमध्ये

Now, what I want you to do, I'll I'll, I'll send these notes to um, Brother Prabhakar, but I want you to be watching as we go through Revelation. How many times the Lord Jesus is mentioned? आणि मी आता ह्या माझ्या नोट्स आहेत इंग्रजी मराठी त्या पास्त प्रभाकरांना पाठवत आहे तुम्ही त्या प्रत्येकाने घ्या त्या त्याचं प्रिंट काढा आणि या पुस्तकाचा अभ्यास करताना या नोट्स तुम्ही नेहमी पहाव्यात अशी माझी इच्छा आहे आणि या नोट्समधून प्रभू येशू ख्रिस्त हा शब्द या प्रगटीकरणाच्या ग्रंथामध्ये किती वेळा आपल्याला आढळतो हे देखील आपण पाहणार आहोत

सरवला तर असं म्हणता येईल की सर्व दुष्ट किंवा वाईट गोष्टींवर प्रभू येशू ख्रिस्ताचा विजय असं थोडक्यात मध्ये प्रगटीकरणाच्या पुस्तकाबद्दल आपल्याला सांगता येईल and it talks about the triumph of god's kingdom through the return of christ and the judgment and the establishment of a new heaven

is full of pictures visions illustrations of spiritual principles many people have ideas about its meaning but as one bible teacher said the book is one of the easiest to understand he added he was not saying we can understand everything in it but it's we can understand the general idea of the book प्रगतीकरणच्या पुस्तकामध्ये अनेक चित्रे दृष्टांत आणि आध्यात्मिक तत्व यांनी हे पुस्तक भरलेलं आहे अनेकांनी त्याच्या अर्थासंबंधी विविध कल्पना केलेल्या के आहेत परंतु एका पवित्र शास्त्राच्या शिक्षकांनी असं म्हटलेलं आहे की हे पुस्तक समजायला सर्वात सोपं आहे त्याने पुढे म्हटले की तो असं म्हणत नाही की या पुस्तकातील प्रत्येक गोष्ट आपण समजू शकतो इन माइंड इट्स ऑल अबाउट द विक्ट्री हा आणि ह्या सर्व पुस्तकांचा अभ्यास करताना एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की प्रगटीकरण म्हणजे प्रभो येशु ख्रिस्त जो देव And there's a promise in the book in Revelation chapter 1, verse 3. It's the only place in the Bible where there's actual a promise just by reading this book, and I'll read it to you what it says there. Revelation chapter 1 verse 3 Blessed is the one who reads I wrote as well to those who hear the words of this prophecy and pay attention to what is in it because the time is near एक विशेष असे अभिवचन आणि संपूर्ण पवित्र शास्त्रामधलं हे एक वेगळ्या प्रकारचं अभिवचन आहे हे अभिवचन काय म्हणतं की धन्य तो जो वाचतो मी लिहिले आहे त्यांना देखील जे या भविष्यवाणीचे शब्द ऐकतात त्याकडे लक्ष देतात कारण वेळ जवळ आलेला आहे म्हणजे हे शब्द वाचणाऱ्या हे शब्द ऐकणारे सर्व आशीर्वादित होतील असं अभिवचन प्रगटीकरणाच्या सुरुवातीलाच आपल्याला देण्यात आलेलं आहे सो यू द नीड रीड बिकॉज जस्ट रीडिंग इट आणि म्हणून तुम्हाला जेव्हा आशीर्वादाची ज्या वेळेला तुम्हाला गरज भासेल त्यावेळेला प्रगटीकरणाचं पुस्तक वाचणं हे चांगलं आहे कारण या पुस्तकाच्या सुरुवातीलाच देवान असा अभिवचन दिले आहे की हे पुस्तक वाचणारे आणि या पुस्तकातील वचन ऐकणारे धन्य आहेत किंवा आशीर्वादित आहेत to the whole book is the lord jesus christ and it describes him in many wonderful glorious ways आणि या पुस्तकातील जो मुख्य विषय आहे तो म्हणजे So I'd like you as you look through the book of Revelation to make a note of the different ways Jesus is described. That's your homework. Discover how many times he's described in Revelation. या पुस्तकामधील ग्रहपाठ काय आहे की येशू ख्रिस्ताला कोण कोणत्या प्रकारे गौरवशाली रित्या या पुस्तकामध्ये दाखवलेला आहे किंवा प्रगट केलेला आहे विद्यार्थ्यांसाठी होमवर्क किंवा ग्रहपाठ काय आहे या संपूर्ण पुस्तकामध्ये येशू ख्रिस्ताच गौरवशाली वर्णन कशा कशा प्रकारे करण्यात आलेला हे, हे आहे हे विद्यार्थ्यांनी शोधायचं आहे हा विद्यार्थ्यांसाठी ग्रहपाठ आहे इट बिगिन्स इन द फर्स्ट चॅप्टर विथ जॉन्स विजन ऑफ क्राइस्ट इन चॅप्टर वन वेस इज ट्वेल्व टू एटीन आणि पहिल्या अध्यायाच्या बारा ते अठरा वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच I'll read it in English and then we can read it in Marathi. I turned, I turned toward the voice which was talking to me, and when I turned, I saw seven golden lampstands. There was someone like the Son of Man. Among the lampstands, he was wearing a robe that reached his feet. He wore a gold belt around his waist. His head and his hair were white like wool, like snow. His eyes were like flames of fire. His feet were like glowing bronze refined in a furnace. His voice was like the sound of raging waters in his right hand. He held seven stars, and out of his mouth came a sharp, two edged sword. His face was like the sun when it shines in all its brightness. When I saw him, I fell down at his feet like a dead man. Then he laid his right hand on me and said, Don't be afraid. I am the first and the last, the living one. I was dead, but now I am alive forevermore, forevermore. I have the keys of death and hell. Pragatikaran, Paila de Bara Te Atra Maja Varvar Bolat Aslili Vani Konachi. हे पाहण्यास मी मागे वळलो मागे वळून पाहतो तो सोन्याच्या सात समया आणि त्या समयांच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा पायघोळ वस्त्र परिधान केलेला आणि छातीवरून सोन्याचा पट्टा बांधलेला असा कोणी एक माझ्या दृष्टीस पडला त्याचे डोके व केस बर्फासारख्या पांढऱ्या लोकरीसारखे पांढरे होते त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते त्याचे पाय जणू काय भट्टीतून काढलेल्या जळजळीत सोन पितळेसारखे होते आणि त्याची वाणी अनेक जलप्रवाहांच्या ध्वनीसारखी होती त्याच्या उजव्या हातात सात तारे होते त्याच्या तोंडातून तीक्ष्ण दुधाची तरवार निघाली आणि त्याची मुद्रा परम तेजाने प्रकाशणाऱ्या सूर्यासारखी होती मी त्याला पाहिले तेव्हा मी मेल्यासारखा त्याच्या पायाजवळ पडलो मग त्याने आपला उजवा हात माझ्यावर ठेवून मला म्हटले भिवू नको जो पहिला व शेवटचा आणि जो जिवंत तो मी आहे मी मेलो होतो तरी पहा मी युगानुयुग जिवंत आहे आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्या जवळ आहेत अमॅन अमॅन Christ returns to this world as the King of Kings and the Lord of Lords. He's actually described as a rider on a white horse. And the most common description of Jesus in the book of Revelation, he's called the Lamb. And that's 28 times in the book of Revelation, he's called the Lamb. प्रगटीकरणाच्या एकोणीसाव्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या पृथ्वीवरील आगमनाचा दुसरा टप्पा त्यावेळेला तो पांढऱ्या घोड्यावरून स्वार होऊन पृथ्वीवर येईल तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू म्हणून पृथ्वीवर येईल तसंच प्रगटीकरणामध्ये कोकरा हा शब्द बावीस अध्यायामध्ये जवळजवळ amen amen when we read that first description of christ walking amongst the lampstands that was a picture of jesus as the high priest that was the kind of clothing the high priest would be wearing he was walking amongst the churches ani karanacha. पहिल्या अध्यायातील बारा ते अठरा वचनामध्ये पाहिलं की सात समयामध्ये जो चालत आहे प्रभू येशू ख्रिस्त पायघोळ वस्त्र घालून तो जणू काय आमचा मुख्य याजक आहे आणि तो मंडळ्यामधून चालत आहे किंवा मंडळ्या मधून फिरत आहे असं आम्हाला दिसत आणि माझा विश्वास आहे की आज देखील प्रभू येशू ख्रिस्त जगभरातील असणाऱ्या त्याच्या मंडळ्यांमधून फिरत आहे आणि त्यांची भेट घेत आहे आणि गॉस्पल ऑफ जॉन इन द न्यू टेस्टमेंट जीजस इज कॉल्ड द लॅम ऑफ गॉड हू टेक्स वे द सिन ऑफ द वर्ल्ड आणि नव्या करारामध्ये योहान कृत शिवर्तनामध्ये आम्ही पाहतो कि ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त बाप्तिस्मा घेण्यासाठी बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाकडे आला त्याला येताना पाहून बाप्तिस्मा करणारा योहान काय पहा म्हणाला कि हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा ऑल्सो Now, this is interesting. He's also called the Lion, the Lion King. I'll read this to you in English first. <clears throat> when no one is worthy to open the scroll or the, the roll of the book in Revelation 5, John weeps bitterly. An angel tells him that the Lion of Judah has. Triumphed, he's overcome, and he's worthy to open the scroll. But when John looks to see the lion of Judah, he sees the lamb that was slain. This lamb is on the throne. These are the two great things about Christ. He's a lion, but he's also the lamb. At oh. adhyayamade. आम्ही वाचतो की गुंडाळी उघडण्यासाठी कोणीही पात्र नाही हे पाहून योहानाला रडू येते एक देवदूत त्यावेळेला त्याला सांगतो की रडू नको कारण यहुदाचा सिंह जो आहे त्यानं विजय मिळवला आहे आणि तोच गुंडाळी उघडण्यासाठी पात्र आहे म्हणून प्रगतीकरणामध्ये दोन महत्वाच्या उपाधी किंवा प्रभू येशू ख्रिस्ताचं वर्णन दोन प्रकारे करण्यात आलेलं आहे पहिलं म्हणजे तो जगाच पाप हरण करणारा देवाचा कोकरा आहे आणि दुसरं म्हणजे तो राजांचा राजा प्रभूंचा प्रभू तो यहुदा वंशाचा सिंह आहे he came as a lamb he was gentle he was kind he was healing the sick आणि प्रभु येशू ख्रिस्त ज्या वेळेला पहिल्यांदा या पृथ्वीतलावर आला त्या तो जगास पाप करण करणारा देवाचा कोकरा म्हणून आला तो अत्यंत लीन होता नम्र होता मृदू होता त्याने अनेकांचे आजार बरे केले अनेक चिन्ह चमत्कार केले अनेक देवाच्या राज्याच्या गोष्टी त्याने लोकांना शिकवल्या मात्र आता प्रभू ख्रिस्त ज्या वेळेला दुसऱ्यांदा पृथ्वीतरावर येणार आहे hmm. तो कोकरा म्हणून येणार नाही तर सैतान आणि त्याचे सर्व पाठीराखे आणि जगामधील सर्व वाईट गोष्टी यांच्यावर विजय मिळवण्यासाठी एक महायोद्धा म्हणून तो राजांचा राजा प्रभूंचा प्रभू यहुदा वंशाचा सिंह असा गौरवशाली राजा म्हणून तो दुसऱ्यांदा पृथ्वी तलावर येणार आहे एम एन एन वेन यू रीड रेव्हलेशन इट्स यू सी इट क्राइस्ट On the throne, and that's the plan of revelation. In chapters 1 to 5, he's seated on the throne in heaven. In chapters 6 to 20, he's seated on the throne on earth. And then in chapters 21 and 22, he's seated on the throne in the new creation, the new heaven, and the new earth. Ah. एक ते पाच अध्यायामध्ये आम्ही वाचतो तो स्वर्गामध्ये राजासनावर बसलेला प्रभू ख्रिस्त आम्हाला दिसतो सहाव्या अध्याया पाच विसाव्या अध्यायापर्यंत तो आम्हाला पृथ्वीवर यरुशलेम नगरीतून सर्व जगभर राज्य करताना दिसतो आणि प्रगतीकरणाच्या एकविसाव्या आणि बावीसाव्या well, I... अध्यायामध्ये तो pruthvi and Asa Amen. Amen. I had an old um, pastor, and he he used to say, When you start reading the Bible, it's good to begin right at the end because you see where it's all heading for: the new Jerusalem, the new heaven, and the new earth with no more sin. हा no <laughs> एका पास्टन मी असं बोलताना मी ऐकलं की ते असं म्हणत की तुम्हाला जर पवित्र शास्त्र वाचायला सुरुवात करायची असेल तर सर्वात प्रथम तुम्ही प्रगटीकरणाच्या पुस्तकापासून सुरुवात करा का कारण प्रगती पु... करण्याचं पुस्तक आम्हाला शेवटी काय घडणार आहे त्याविषयी माहिती देतं शेवटी पाप असणार नाही सैतान आणि त्याचे पाठीराखे असणार नाहीत दुःख असणार नाही अश्रू असणार नाहीत मरण आजार असणार नाही तर देव आणि प्रभु ख्रिस्त नवे आकाश आणि नव्या पृथ्वीवर राज्य करील आणि देव प्रभू येशू ख्रिस्त आणि देवाचे लोक सदा सर्व काळ राज्य करतील आणि आनंदाने शांतीमध्ये राहतील हा शेवट या सर्व पृथ्वीचा होणार आहे तो आम्ही जर आधी वाचला तर मग आम्हाला विश्वास वाढण्यासाठी धैर्य येण्यासाठी अशा आमच्यामध्ये जागृत होण्यासाठी फार मदत होण्यासारखी आहे अमेन अमेन अँड वंडरफुल वेस्ट इन चॅप्टर ट्वेंटी वन वेस्ट न्यू आणि प्रगटीकरणाच्या एकविसाव्या अध्यायाच्या पाचव्या वचनामध्ये एक अद्भुत वचन आम्ही वाचतो पहा मी सर्व गोष्टी नवीन करतो तो म्हणाला लिही सफरिंग so, no 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 आता अश्रू नाहीत दुःख सहन नाही वेदना नाहीत Isn't that wonderful? <laughs> <laughs> In chapter five, we see Christ at the center of the throne. It says, "When I saw a lamb, he looked as if he'd been killed and he was standing at the center of the throne, surrounded by four living creatures.. <laughs> पाचव्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्त हा कोकऱ्याच्या रूपाने आम्ही पाहतो अध्याय पाच मध्ये सिंहासनाच्या केंद्रस्थानी तो आहे मग मी एक कोकरू पाहिले जणू त्यांनी त्याला मारले होते तो सिंहासनाच्या केंद्रस्थानी उभा होता आणि त्याच्या भोवती चार जिवंत प्राणी होते You see, for a thousand years before Christ came, the Jews would be killing a lamb each time in for the to take into the tabernacle or the temple, and they believed that their sins were carried away by sacrificing a lamb. <inaudible> यहुदी लोक निवास मंडपा मोशेच्या निवास मंडपामध्ये किंवा मंदिरामध्ये कोकऱ्याचा बळी देत असत किंवा कोकऱ्याच अर्पण करत असत आणि त्यांचा असा विश्वास होता की कोकऱ्याच्या रक्ताच्या अर्पणाच्या द्वारे त्यांचं पाप त्यांच्यापासून दूर केलं जात होत When the Lord Jesus came, he was the final and the last sacrifice for sin forever. When Proboishu Christo, Javella Manoru Daran Karun Puturala, Javella Proboishu Christatze, Vodestambaveril Balidan, Ha Shevarts Arpan, Kima Shevarts Balihota, Ata Kontiahi Raptacha. अर्पणाची गरज नाही वी नीड मेक सिन सिन बिकॉज द ब्लड ऑफ क्राइस्ट ऑल इन ज्यावेळेला आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील बलिदानावर विश्वास ठेवतो त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील बलिदानाच्या रक्ताद्वारे आमच्या सर्व पापांची आम्हाला क्षमा होते म्हणून आता प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभानंतर कोणत्याही बलिदानाची किंवा अर्पणाची पाप क्षमेसाठी गरज उरलेली नाही देन इन वी सी क्राइस्ट एज अ कंप्लीट Conqueror इन चॅप्टर 19 ही इज कॉल्ड द किंग ऑफ किंग्स And the Lord of Lords, Revelation, chapter आणि प्रगटीकरणाच्या एकोणीसाव्या अध्यायाच्या सोळाव्या वचनामध्ये आम्ही पाहतो तो राजांचा राजा आहे प्रभूंचा प्रभू आहे आणि सर्व गोष्टींवर तो विजय झालेला आम्हाला एकोणीसाव्या अध्यायामध्ये पाहायला मिळतो And then in the last two beautiful chapters of Revelation, you see Christ on the throne in the new creation. This is Revelation chapter 22, verses 3 to 5. And there shall be no more curse, but the throne of God and of the Lamb shall be in it, and his servants shall serve him. They shall see. आणि प्रगतीकरणाच्या शेवटच्या दोन अध्यायामध्ये एकविसाव्या आणि बावीसाव्या अध्यायामध्ये प्रभु येशू ख्रिस्त राजांचा राजा प्रभूंचा प्रभू म्हणून नवीन उत्पत्तीवर राज्य करताना आम्हाला दिसतो बावीसाव्या अध्यायाच्या तिसऱ्या वचनाच्या पुढे आम्ही वाचतो पुढे काहीही शापित असणार नाही तर तिच्यामध्ये देवाचे व कोखऱ्याचे राजासन असेल आणि त्याचे दास त्याची सेवा करतील पण किती वंडरफुल टू सी द फेस ऑफ जीसस ते त्याचे मुख पाहतील व त्याचे नाव त्यांच्या कपाळावर असेल अँड देन In Revelation chapter 1 verse 19 it's it divides the book up into three parts it says write the things which you've seen and the things which are and the things which will take place after this cha <laughs> भागामध्ये विभागलेलं आम्ही पाहतो म्हणून जे तू पाहिले जे आहे व यानंतर जे होणार ते लिहून ठेव योहानाला सांगण्यात आलेलं होत इन द कुड डिस्क्राईब इट हॅज क्रेस प्रगटीकरणाच्या एक ते 5 अध्यायामध्ये आम्हाला देवाच्या कृपेबद्दल सांगण्यात आलेले आहे Now grace is so much more wonderful than mercy आणि दयेपेक्षा कृपा ही अधिक अद्भुत आहे There's a great story in the New Testament

आपल्या बापाच्या घरी येतो आणि बापाला विनंती करतो की तुमच्या विरुद्ध आणि देवाविरुद्ध मी पाप केलेला आहे आता तुमच्या घरामध्ये मला तुमचा मुलगा म्हणून ठेवू नका तर तुमचा एक नोकर म्हणून मला ठेवलं तरी चालेल and he came back to his father and he had no shoes he had he was dressed in rags he was hungry thin and poor आणि ज्यावेळेला हा उधळ्या पुत्र परदेशातून आपल्या बापाच्या घराकडे परत आला त्यावेळेला आम्ही पाहतो की त्याच्या अंगावर ठीकशी कपडे नव्हते त्याचे केस सगळे मातीनं बरबटले होते अनेक दिवस त्यानं खाल्ला प्यायला नव्हता तो भुकेला होता तहानलेला होता अशा अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये हा उधळ्या पुत्र बापाच्या घरी परतलेला आम्हाला दिसतो आणि

त्याचा बाप त्याच्याकडे धावत गेला त्याने त्याला मिठी मारली आणि त्याचे खूप मुके घेतले आणि त्याला मिठी मारली आणि मग बापानं सर्व नोकर चाकरांना आज्ञा दिली की याला नवीन कपडे घाला याला अंगठी घाला याला नवीन सज वहाना घाला चप्पल घाला अँड लेट्स हैव अ पार्टी लेट्स हैव अ बिग फीस्ट टू सेलिब्रेट हिम कमिंग बॅक आणि आता माझा पुत्र जो हरवलेला होता तो सापडलाय घरी परत आलाय म्हणून आता सर्वजण आनंद करूया मेजवानी करूया असं उदळ्या पुत्राचा बाप म्हणाला आणि नो दैट्स अ रियल पिक्चर ऑफ द grace of god आणि देवाच्या कृपेचं हे एक अद्भुत असं चित्र नव्या करारामध्ये उदळ्या पुत्राच्या कथेमध्ये आम्हाला पाहायला मिळत आणि देवा फक्त तुमच्या पापांची क्षमा करून तुम्हाला सोडत नाही तर देवाची इच्छा आहे की तुमच्या पापांची क्षमा झाल्यानंतर तुम्ही नीतिमान बनावं त्याची लेकरं बनाव त्याच्या कुटुंबामध्ये यावं आणि त्याच्या कुटुंबामध्ये त्याच्या प्रीतीमध्ये तुम्ही सदैव राहावं आणि आफ्रिका देशामध्ये मलावी देशामध्ये मी असताना एक अत्यंत गरीब आफ्रिकन व्यक्ती माझ्या घराकडे आला हि वॉज सेन अँड ही वॉज हंगरी आणि तो खूप भुकेला होता गरजू होता ही इन रॅग्स त्याचे कपडे फाटलेले होते त्याच्या पायामध्ये बूट नव्हते ही इन अ लिटल लिफ्टो वाईफ एन चिल्ड्रन

बायको कोण मुलांचं संगोपन करू शकेन त्यांना अन्न खायला देऊ शकेन सो वी डिडंट नीड एनीबडी बट वी गव हिम अ लिटल जॉब एंड ही डिड द गार्डनिंग आणि आमच्याकडे फारसं काही काम नव्हतं तरी पण आम्ही त्याला माळ्याचं काम दिलं बागेची रखवाली आणि संगोपन करण्याचं अँड ही वाज एबल टू स्टार्ट बाइंग फूड फॉर हिज फॅमिली आणि मग हळू हळू आपल्या कुटुंबासाठी अन्नपदार्थ घेण्यासाठी तो तयार झाला आणि आपली जी मातीची झोपडी होती त्याची दुरुस्ती ही करायला सुरुवात केली आणि सम प्रॉपर चांगला अन्न पदार्थ खाल्ल्यामुळं तो हळूहळू तंदुरुस्त बनला ही He started coming to to the little local church where we went each Sunday. And then he started he had a beautiful singing voice. And त्याचा खूप छान होता आणि अत्यंत प्रकारे तो so he started leading the singing at the church. anima manimadhi, quire, kima gana cha sangamadhi, otobartizala ani devachanaradna karne amadhi, tofar anandi yopata. and he started following jesus with all his heart. anipunna nanta karanani, prabhaye shuchamagi, sal vishwasanit salniasati, to tayarzala. and he even went,

He takes the beggar from the, the rubbish tip or the dunghill and he lets him sit amongst princes. That's the work of grace to lift up the sinner and let him sit amongst princes. <laughs> आणि कृपेचं हेच कार्य आहे की एखाद्या पापी व्यक्तीला कृपा उचलते आणि राजकुमार आणि राजकुमारींच्या बरोबर त्याला पंक्तीमध्ये बसवते इन चॅप्टर सिक्स टू नाईन्टीन ऑफ रेव्हलेशन विथ स्टार टू सी गॉड्स रूल गॉड्स गव्हर्नमेंट प्रगतीकरण सहाव्या अध्यायापासून एकोणीसाव्या अध्याया But then, when we come to Revelation chapter 20 to 22, we see where everything is heading the final revelation of the kingdom of God. प्रगटीकरणाच्या विसाव्या एकविसाव्या आणि बावीसाव्या अध्यायामध्ये आम्हाला उपस्थितीचा किंवा देवाच्या दे सर्व गोष्टी त्या तीन अध्यायामध्ये वर्णन केलेल्या आहेत देवाचे राज्य वैभव देवाचे आशीर्वाद या तीन अध्यायामध्ये आम्हाला दिसतात With the new heaven and a new earth and a new Jerusalem, Ani ma, ya shivar chadhe madhe devatsa gauro pragat zale lamipato, naya akasha madhe, naya pruthivag, ani naya Yerushleme madhe. And God wants everyone who's listening to this lesson. He wants you to share this blessing in your life in the days to come. Ani ena ra diusamade. हा संदेश जे लोक ऐकत आहेत त्यांनी तो इतरांपर्यंत घेऊन जायचा आहे इतरांना सांगायचं आहे की येणाऱ्या दिवसामध्ये पृथ्वी तरावर काय काय गोष्टी घडणार आहेत आणि कशा प्रकारे देव या येणाऱ्या दिवसामध्ये कार्य करणार आहे ओ हिज and into your family's life devachi chahe devala tachi priti tachi daya tachi krupa tumchya madhe tumcha kutumamaade hotaychi ahe. god wants everybody to be saved he wants everybody to come and find the grace of god devachi chahe pratyekane pashchatap karun devakade देवाकडून क्षमा प्राप्त करून घ्यावी आणि देवाच्या आशीर्वादाचे भागीदार व्हावं आणि सदा सर्व काळ देवाच्या बरोबर आनंदामध्ये शांतीमध्ये राहावं फ्रॉम हेवन आणि नवीन येरुशले स्वर्गामधून पृथ्वीवर उतरताना योहानानं पाहिली आणि It's so exciting! These wonderful truths. I, I really love them. I want you to be reading the end of Revelation, chapter twenty to twenty-two, because it will be a real blessing for you to see what's going to happen. vinanti ते प्रगटीकरणाचं पूर्ण पुस्तक वाचा विशेष करून शेवटचे तीन अध्याय वीस एकवीस आणि बावीस हे बारकाईने वाचा म्हणजे तुम्हाला कळून येईल की शेवटी काय काय घटना घडणार आहेत आणि त्यामध्ये आम्हाला कोण कोणती भागीदारी आहे किंवा आमचा हिस्सा त्यामध्ये कशा प्रकारचा असणार आहे and i'd like you to go through revelation and see how many आणि मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे विद्यार्थ्यांचा ग्रहपाठ काय आहे की संपूर्ण प्रगतीकरणाच्या पुस्तकामध्ये प्रभू ख्रिस्ताचं गौरवी वर्णन कोण कोणत्या प्रकारे करण्यात आलेलं आहे हे विद्यार्थ्यांनी शोधून काढायचं आहे आणि लिहून काढायचं आहे

thank you that we know the end of the story the end of the bible that jesus conquers everything ani amala kalun yuvde ki shewat kay honar ahe prabhu yeshu khrist sarvamvar vijay milavnar ahe ha shewat ahe to ami neat samjun ghyaava yasathi amala sahaye ani thank you you are a victorious savior

आमचं सर्व जीवन आणि आमच्या सर्व मंडळ्या आम्ही तुझ्या दयासना समोर नतमस्तक करतो येशूच्या नावामध्ये थँक्यू गॉड ब्लेस यू यु हार्ड ओके